नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यात मोठी एकादशी आहे आणि ही एकादशी म्हणजेच देवशैनी आषाढी एकादशी मित्रांनो आषाढ महिन्यात येणारी ही सगळ्यात मोठी वर्षाची एकादशी मानली जाते आणि या एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हणतात कारण या दिवशी आपल्या बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात हा दिवस विष्णुदेवाचा आणि लक्ष्मी मातेचा पवित्र दिवस मानला जातो या दिवशी बरेचसे उपाय केले जातात व्रत केले जातात सेवा मंत्रजा पारायण सुद्धा केले जातात मित्रांनो या दिवशी म्हणजे वी आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला घरात देवघरासमोर बसून हा एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ याचा जप करावा महिला पुरुष कोणीही केला तरी चालतो याने तुमच्या घरात भरभराट येईल सुख समृद्धी नांदेल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही विष्णू भगवान प्रसन्न होतील लक्ष्मी माता प्रसन्न होईल विष्णू आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल सुख समृद्धी नांदेल म्हणून मित्रांनो आषाढी एकादशीचा हा सगळ्यात मोठा मुहूर्त सगळ्यात मोठा दिवस याला सोडू नका गमावू नका या दिवशी ही सेवा म्हणजेच हा मंत्र जाप अवश्य करा तुम्हाला माहितच असेल की हा दिवस विष्णू देवाचा असतो म्हणून आपल्याला विष्णुदेवाच्याच मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोर बसून माळेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मित्रांनो वासुदेव म्हणजेच विष्णूचा हा मंत्र नक्की याचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ करा श्रद्धेने करा माळ झाल्यानंतर म्हणजे जप झाल्यानंतर तुमची जी ही इच्छा असेल जी ही अडचण असेल ते विष्णुदेवाला स्वामींना हा तो जोडून सांगा प्रार्थना करा नक्की ती प्रार्थना तुमची पूर्ण होईल जे हवं ते मिळेल तर नक्की या दिवशी संध्याकाळी या मंत्राचा जप करायला विसरू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद